आता ते संस्थेने सी सी टी व्ही काढून दिल्यामुळं इथं माझ्या जेवढे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये पावसाचं पडणारं पाणी ह्या टेकडीवर जिरतं. आता याच्यामुळं पाणी जिरून माझ्या खालच्या भात क्षेत्राला याचा फायदा होतो आहे. याच्या अगोदर ज्या वेळेत विहीर नव्हती, पाण्याचा प्रश्न होता, त्यावेळेला आम्ही वरच्या पावसावरतीच म्हणजे पावसाच्या पाण्यावरतीच जमीन करायचो. पाऊस ऐनवेळ पाऊस जर गेला तर पीक सुद्धा येत नव्हतं. आम्हाला प्रकल्पाअंतर्गत 50,000 रुपये भेटले व आम्ही आमच्या घरच्या पदरचे पैसे टाकून 70,000 रुपये असे एकूण 1,20,000 रुपयाचं 40 फुटाचं खोदकाम करून आम्हाला त्याच्यातून पिण्याच्या पाण्याची सोय झाली आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता झाली. महिलांचा कामाचा ताण कमी करण्यासाठी गावातील महिलांना साहित्याचे वाटप करण्यात आले, जसे की शिलाई मशीन, पीठ गिरणी, कोळपे, कुकर, मिक्सर आणि पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. रोजगार निर्मिती अंतर्गत शेतकऱ्यांना शेळ्या, कोंबड्या आणि गायींचे वाटप करण्यात आले. शेतीला जोडधंदा म्हणून हे दुधाचा व्यवसाय चालू केलाय. गाय 20 लिटर दूध देते आणि इथं गावात डेअरी आहे, तिथं घेऊन जातो. त्या गायीपासून आम्हाला आतापर्यंत 24,000 रुपये उत्पन्न भेटला. या प्रकल्पामधून आता जे काही चित्र दिसते आपल्याला, त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटते की ती समाधानी आणि सुखी आहे.